साईबाने प्रेम दिलं, विश्वास दिला, बोलवलं, बस जेवलायस का, कुठे चाललाय, हाय ना बरोबर, किती काळजी घ्यायची, कधी कोणाला विचारलंस? काहीकडे मंत्रीपद द्यायचं, दुसऱ्यावर नक्षलवाद्यांना सुपारी द्यायची, हातावर येतोय, डोकंवर करतोय, कर कमी, अरे तुझी हिंमत आहे, मर्द म्हणतोस ना स्वतःला, चल हिंमत, ते एकनाथ शिंदेवर हात उचलून दाखव, हात काढून टाकतील हो आता. उद्धवचा हात कोणावर उगारला, सवय नाही त्याला, तो अशा वृत्तीचा नाही, हात वर करणार नाही, माहिती आहे मला, उगारला कुठला शिवसैनिक हात ठेवणार नाही. ही आजची परिस्थिती उद्धवजी जाणून घ्या. माझ्या वडिलांचा फोटो लावून मत मागू नका. कोणी मागितली? तुमच्या वडिलांचा फोटो नाही लावला. आमचं श्रद्धास्थान आहे, आमचे देव आहेत माननीय बाळासाहेब ठाकरे, त्यांचा आम्ही फोटो लावतो. तू तुझे वडील म्हणून मान सन्मान आदर केला का? शिवाजी पार्कचं स्मारक म्हणतो, अरे बाबा, अडीच वर्षात तर केलेला 1% तरी त्या स्मारकाला खर्च कर. फुकटचा तो मेयर बंगला बळकावलाच, 1 रुपया खर्च न करता बळकावायचं काम केलं सगळीकडे. जमिनी हे ते नातेवाईक आता लपत आहेत, कोण ऑस्ट्रेलियात जातो, कोण लपणार नाही, सगळं भार येणार. सुशांत सिंग, दिशा सालियन, सगळं भार येणार, आम्ही नाही स्वस्त बसणार. तू गद्दार म्हणतो ना, आता दाखव गद्दार. आता तुझे पाळले आहे ना प्रोटेक्शन देऊन, कळेल आता प्रोटेक्शन गेल्यानंतर. आणि त्यामुळे काय म्हणतात, तुमच्यात हिंमत नाही, तुम्ही मर्द नाही, तुम्ही विश्वासघातके आहात. माझा विश्वासघात केला, मी म्हणतो विश्वासघात या 50 जणांनी नाही केला, उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील मराठी माणसाचा केलेला विश्वासघात आहे, शिवसैनिकांचा अपमान आहे. आपल्यापासून वेगळा झाला का तो गद्दार होतो आणि त्याच्यावर तो निष्ठावान असतो, ही व्याख्या उद्धव ठाकरेंची आहे. असलेला शिवसैनिक हो हा तुम्हाला मान सन्मान देत नाही, अडचणीत आला म्हणून नमस्कार करतो, याच्या अगोदर नमस्कार म्हणून गाडी थांबवून कुठल्या शिवसैनिकाची विचारपूस नाही केली. तुझी आई आजारी आहे, हॉस्पिटलला तू ठेवलाय, काय लागेल काय रे बाबा, कसं कधी नाही विचारलं उद्धव ठाकरे. त्यामुळे तुझ्या मनात शिवसैनिकांबद्दल किती प्रेम आहे, माझ्यापेक्षा दुसरं माझ्या एवढं दुसरं कोण ओळखत नाही, माहीत नाही, मी चांगलं ओळखतो. देवळात गेलात 5 पैसे टन टाकणारा, गरीबाला पोटा पाण्यासाठी भूक भागवण्यासाठी कधी काय न देणारा असा व्यक्ती जवळून अनेक ठिकाणी फिरताना, बरोबर असताना, परदेशापासून देशात अनेक ठिकाणी यांच्या सोबत गेलाय, पण कधी या माणसाने खिशात हात गोर गरिबासाठी भिकाऱ्यांसाठी काही काळ हातला नाही. फार बोलेन, दिवस रात्र बोलेन, एवढा यांचा इतिहास आहे मातोश्रीचा. मातोश्रीची भिंत आणि भिंतीच्या आतले सगळी प्रक्रिया मला चांगली माहिती आहे. त्यामुळे यांनी बडाया मारणं गप्प, संजय तू त्यांना किती उघडं केलंस रे, काही वर्षापूर्वी तू बोलला होतास की यांना रस्त्यावर आणेन, यांना कच्चे कपडे उतरवीन. खरे बाबा, कपडे उतरवलेच तेवढे बस झाले. मी ज्या शिवसेनेत होतो त्याच्या पक्ष प्रमुखाचे आता असलेले कपडे तरी कायम ठेव संजय, आणि दिल्या घरी तू सुखी राहा हे संजय राऊतला सांगणं आहे. सुखी राहा, नाहीतर त्यांचे कपडे निघेपर्यंत पूर्ण नग्न होशील रे बाबा, आज ना उद्या, जरा काळजी घे. आता काय नाही राहिलंय,